हाय फ्रेंड्स, मी सिद्धार्थ बोराडे जिल्हा निगा चॅनलवर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण विविध स्पर्धा परीक्षांमध्ये जे सरासऱ्यावर प्रश्न असतात, विविध प्रकारचे प्रश्न असतात, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये सरासरी या घटकावर प्रश्न असतातच, तो घटक आज आपण अभ्यासणार आहोत. ओके, आता या घटकामध्ये आपण पाच टाईपचे प्रश्न बघणार आहोत. टाईप्स भरपूर आहेत, पाच टाईप आपण सुरुवातीला बघणार आहोत. ओके, तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, पहिल्या पाच मूळ संख्यांची सरासरी किती. हा टॉपिक जर बघायला गेलं तर अतिशय सोपा आहे सरासरी, पण काय होतं की गणित हा विषय असा आहे की सराव हा नसला तर ते अवघडच आपल्याला वाटत. ओके, तर बघा काय पहिल्या म्हणजे सुरुवातीपासूनच्या. ओके, पाच मूळ संख्यांची सरासरी किती असं म्हटलेलं आहे. मग सरासरी काढताना आपण काय करतो, एकूण संख्या किती आहेत त्या त्यांची काय करायची बेरीज, आणि त्या एकूण संख्या किती आहेत म्हणजे जेवढ्या संख्या आहेत त्यांची बेरीज भागिले त्या संख्या किती आहेत तेवढे. ओके, म्हणजेच बघा मूळ संख्या पहिल्या पाच मूळ संख्या कोणकोणत्या आहेत त्यांची बेरीज करायची, म्हणजे काय 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 11 ह्या पहिल्या पाच मूळ संख्या. तर मूळ संख्या माहिती असणं गरजेचं आहे, मूळ संख्या प्रश्न होता. ओके, आणि त्याला या संख्या किती आहेत एकूण 1 2 3 4 5 पाच ने त्याला काय करायचं भागायचं. ओके, व त्यांची बेरीज करायची, त्यांची जर आपण बेरीज केलं तर त्यांची बेरीज येते 28, म्हणजे 28 भागिले 5. ओके, सरासरी अतिशय सोपा आहे. सरासरी म्हणजे काय, एक प्रकारे त्यांचं मध्य काढणं आहे, यांचा मध्य किती येतो. तर कित्येक याचं असंच आहे की त्या संख्येची बेरीज भागिले त्या एकूण संख्या किती आहे तेवढ्याने त्याच्याला भागायचं आहे. ओके, बेरीज केली आपण त्याला 5 ने भागणार आहोत, 28 भागिले 5 जर आपण केलं तर त्याचं उत्तर येतं 5.6. ओके, कुठे दिसतं आपण उत्तर, तिथं 5.6. बरं, एवढं सोपं आहे, अतिशय सोपं आहे. ओके, काहीच सरासरी म्हणजे काय, जेवढ्या संख्या आहेत त्या संख्यांची काय केली बेरीज, एकूण संख्या किती ते मोजलं तेवढ्या त्याला भागलं. ओके, पुढचा प्रश्न कुठे असला. दुसरा प्रश्न आहे, पहिल्या 7 मूळ संख्यांची बेरीज. 7 आहे पहिल्या मूळ संख्या, म्हणजे मूळ संख्या माहिती असणं गरजेचं आहे. मूळ संख्या पाठात जर आपण केलं पाहिजे, कारण 1 ते 100 मध्ये ज्या मूळ संख्या आहेत किमान तेवढं तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, काय केलं आपण, त्या 7 मूळ संख्या लिहिल्या आणि त्यांची बेरीज केली. 7 मूळ संख्या म्हणजे कोणकोणते, आपण 2 2 पासून 2 अधिक 3 अधिक 5 त्याच्यानंतर 7 त्याच्यानंतर 11 त्याच्यानंतर 13 तिथं 1 2 3 4 5 6 7 म्हटलेलं आहे, 13 नंतर येते 1 17. ओके, एवढ्या मूळ संख्या आहेत कंटिन्यू सुरुवातीपासूनच्या 7, त्याला किती भागायचं एकूण संख्या किती झाल्या 7, म्हणून त्याला 7 ने काय करायचं भागायचं. ओके, आपण याची जर बेरीज केली, वरच्या सर्व मूळ संख्याची बेरीज जर आपण केली तर ती 58 येतं, म्हणजे 58 भागिले 7. आपण याचा जर भागाकार केला तर त्याचं उत्तर येतं 8.2. कोण दिसतं 8.2 आपलं उत्तर. सोपा आहे, अतिशय सोपा आहे. या ठिकाणी दुसरं कोणत्याही जरी आपल्याला संख्या दिलेल्या असतील, कोणत्याही प्रकारच्या संख्या जर दिलेल्या असतील आणि म्हटलं असेल की त्या संख्यांची सरासरी किती, तर काय करायचं, त्या सर्व दिलेल्या जेवढ्या संख्या आहेत त्यांची बेरीज करायची आणि त्या संख्या एकूण किती आहेत तेवढ्या त्याला भागायचं, म्हणजे त्या संख्येची सरासरी निघणार. ओके, फक्त या ठिकाणी आपण मूळ संख्या म्हणजे आपण मूळ घेतलेलं. ओके, पण समजा या ठिकाणी 10 संख्या दिलेल्या असतील त्यांच्या वरतीने प्रश्नामध्ये आणि म्हटलं की या संख्यांची सरासरी किती आहे, तर काय करायचं आपण, त्याची बेरीज करायची, एकूण संख्या किती आहे त्याच्या त्याला भागायचं, म्हणजे त्याचं उत्तर येईल. ओके, तर हा होता पहिला टाईप. दुसरा टाईप बघूया याच्यामधला. टाईप दुसरा आहे,
बघा काय म्हटलं प्रश्न, एक दोन तीन ते दहा पर्यंत, म्हणजे एक पासून तर दहा पर्यंत, याचा अर्थ काय होतो, एक पासून तर दहा पर्यंतच्या संख्येची सरासरी किती, म्हणजे ह्या क्रमवार संख्या आहेत एक प्रकारे, ओके क्रमवार संख्या दिलेल्या, क्रमवार संख्येची आपण सरासरी काढायची, एक पासून तर दहा पर्यंतच्या संख्येची सरासरी, म्हणजे ती सरासरीचं काय कसं काढायची, याची सरासरी काढताना काय करायचं, पहिली संख्या, पहिली संख्या कोणती आहे, एक, अधिक शेवटची संख्या, शेवटची संख्या किती आहे, दहा, ह्या दोघांची बेरीज करायची, क्रमवार जर संख्या असती, कोणत्या, क्रमवार हा शब्द महत्वाचा आहे, क्रमवार जर संख्या असती तर त्या ठिकाणी काय करायचं, पहिली संख्या आणि शेवटची संख्या ह्या दोघांची बेरीज आणि त्याला दोनने भागायचं, ओके सोपा आहे की झाले, दहा ने एक अकरा, अकरा छेद दोन म्हणजे अकरा भागिले दोन किती, पाच पॉईंट पाच, हे त्याचं आहे उत्तर, कुठे सरळ आहे, सोपा आहे, अतिशय सोपा आहे, क्रमवार जर संख्या असतील तर काय करायचं, पहिली संख्या आणि शेवटची संख्या ह्या दोघांची बेरीज आणि दोनने त्याला कंपल्सरी भागायचं आहे, म्हणजे लगेच त्यांचे काय निघणार तर संख्येची सरासरी निघणार आहे, ओके एकदम सोपं आहे, याच्यामध्ये पुढचं एक दुसरा उदाहरण बघूया, बघा किती पटकन निघतं, ओके जर आपल्याला हे माहिती नसेल ट्रिक्स तर काय होतं, मग आपण त्यांची बेरीज करणार सर्वांची, ओके आता एक जसं बघा प्रश्न आहे, एक ते एक दोन तीन ते तीस पर्यंत, म्हणजे एक पासून तर तीस पर्यंत त्या संख्येची सरासरी आपल्याला काढायची आहे, जर आपल्याला हे ट्रिक माहित नसेल तर आपण काय करणार, एक ते तीस पर्यंत संख्येची सर्वांची बेरीज लिहिणार, एकूण संख्या किती आहे तेवढ्या त्याला भागणार, म्हणजे तेव्हा सरासरी लिहिणार, ओके जे आपण सुरुवातीला मूळ संख्यांचं केलं तसं, ओके असं करायची काही गरज नाही, क्रमवार संख्या आहे, काय सांगितलं आपण, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आणि त्याला दोनने भागायचं, तीस ने एक एकतीस, एकतीस छेद दोन म्हणजेच किती, पंधरा पॉईंट पाच, म्हणजे पंधरा पॉईंट पाच, बघा सोपा आहे, अतिशय सोपा आहे, पुढचं काय बघूया, तिसरा प्रकार बघूया यामध्ये, काय म्हटलंय, पहिल्या दहा विषम संख्यांची सरासरी किती, विषम संख्या विचारली आणि पहिल्या दहा म्हणजे सुरुवातीपासून तर दहा दहा संख्या येतपर्यंत विषम संख्यांची सरासरी किती, ओके म्हणजे एक एक प्रकारे काय करायचं, आपल्याला जे आपण सुरुवातीला मूळ संख्यांचं बघितलं होतं तसंच सरासरी त्या एका पद्धतीने आपण सर्वांच्या सरासरी काढू शकतो, काय करायचं, पहिल्या संख्यापासून तर दहाव्या संख्येपर्यंत आपण लिहायचं, म्हणजे काय होणार बघा, पहिली विषम संख्या कोणती, एक, हा सर्वांची बेरीज, एक त्याच्यानंतर तीन त्याच्यानंतर काय येणार आहे, पाच सात नऊ अकरा त्याच्यानंतर तेरा त्याच्यानंतर पंधरा सतरा आणि एकोणीस, झालं नाही दहा, बघा बरं, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, ह्या एवढ्यांची बेरीज करायचं, त्याच्यानंतर ह्या दहा संख्या आहेत दहाने त्याला भागायचं, तेव्हा कुठे याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे, पण ट्रिक्स अशी आहे काहीच कठीण नाही, एकदम सोपं, जेवढ्या संख्या त्या विषम आहेत तेवढंच त्याचं उत्तर असणार, पहिल्या क्रमवार म्हटलेलं आहे म्हणजे सुरुवातीपासून, पहिल्या दहा विषम संख्यांची सरासरी किती असणार आहे, याचं उत्तर असणार आहे दहा, पहिल्या दहा विषम संख्यांची सरासरी दहा असणार आहे, प्रश्न जर असेल पहिल्या वीस विषम संख्यांची सरासरी किती, तर वीस, पहिल्या पन्नास विषम संख्यांची सरासरी किती, पन्नास, बघा किती सोपा, नाहीतर आपल्याला बघा काय करावं लागणार आहे, ही पद्धत बरोबर, जर आपल्याला हे माहिती नसतं ट्रिक, बरोबर आहे, हे जर माहिती नसतं तर आपण आता हे संख्या लिहिल्या आपण दहा पर्यंत, आता यांची आपल्याला बेरीज करावं लागेल, म्हणजे बघा किती मोठं होणार, बघा आता या सर्वांची आपण जर बेरीज केलं, एक पासून तर एकोणवीस पर्यंत यांची जर बेरीज केली, तर बेरीज येते शंभर, शंभर छेदामध्ये आहे दहा, ओके शंभर भागिले दहा किती, दहा, बघा आलं उत्तर दहाच, दहाच उत्तर आलं, पण किती आपण करावं लागलं हे एवढं, पण आपण
ऑप्टिक्स काय आहे, जर पहिला शब्द वापरला असेल पहिल्या 10 विषम संख्यांची सरासरी 10, पहिल्या 15 विषम संख्यांची सरासरी 15, पहिल्या 100 विषम संख्यांची सरासरी 100, अशा प्रकारची ट्रिक आहे. सोपा आहे अतिशय विषम संख्यांचं. ओके ठीक आहे. याच्यामध्ये मी दुसरं उदाहरण घेतलेलं होतं. पहिल्या 15 विषम संख्यांची सरासरी किती असणार आहे, 15 असणार. असं अतिशय सोपं आहे. ओके याला म्हणतात ट्रिक्स. ओके पुढचा चौथा टाइप बघूया याच्यामध्ये आपण. बघा काय पहिल्या 20 सम संख्यांची सरासरी, आपण विषम संख्यांची मगाशी बघितली, आता सम संख्यांची बघायची आहे आपल्याला. या ठिकाणी सम संख्यांची, ओके विषम संख्यांची काय, जेवढ्या पहिल्या विषम संख्या आहेत तेवढं त्याचं उत्तर असणार आहे सरासरी. ओके आता सम संख्यांची, आता याचं जर आपण टेक्स माहिती नसेल तर काय करणार आपण, पहिल्या 20 सम संख्या लिहिणार, 2, 4, 6, 8 कुठेपर्यंत 20 संख्या येतपर्यंत लिहिणार, त्यांची बेरीज करणार, त्यांना 20 ने भागणार, तेव्हा त्याचं कुठं उत्तर निघणार आहे. ओके पण या ठिकाणी काय करायचं आहे बघा, अतिशय सोपा आहे. सम संख्यांची सरासरी काढायची आहे. पहिल्या 20 सम संख्यांची सरासरी काढायची असेल तर जेवढ्या संख्या आपल्याला सांगितलेल्या आहेत सम संख्या त्याच्यामध्ये एक मिळवायचं. त्याच्यात काय करायचं, एक मिळवायचं, किती झाले 21. म्हणजे पहिल्या 20 सम संख्यांची सरासरी किती असणार आहे, 21. तुम्ही अंदाज म्हणजे काढून बघू शकता, तुम्ही 2 पासून तर सुरू करू शकता, 2, 4, 6, 8, 10 असे किती 20 समसंख्या लिहा, त्यांची बेरीज करा, त्यांना 20 ने भागा, उत्तर आपलं 21 येणार आहे. ओके बघा सोपा आहे ट्रिक एकदम. पहिल्या 20 समसंख्यांची सरासरी किती, 21. काय केलं आपण, किती संख्या सांगितलं आहे त्याच्यामध्ये एक मिळवायचं. म्हणजे याचा अर्थ समजा पहिल्या 25 समसंख्यांची बेरीज, पहिल्या 25 सम संख्यांची सरासरी किती, तर ती किती येणार आहे, 26 येणार आहे, 25 अधिक 1. पहिल्या 50 सम संख्यांची सरासरी किती, 50 अधिक 1 म्हणजे 51 येणार आहे. बघा अशा प्रकारे त्याचं उत्तर असणार आहे. अतिशय सोपं, अतिशय म्हणजे आपण काय करा म्हणू, एकदम लय भारी अशी ट्रिक ही आपल्याला मिळालेली आहे. ओके पुढचा एक प्रश्न घेतलेला तुम्ही या ठिकाणी, पहिल्या 50 सम संख्यांची सरासरी, पहिल्या हा शब्द खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी, सुरुवात पासून घ्या. ओके सम संख्येची सरासरी किती असणार आहे, 1 ने जास्त, म्हणजे 50 ने 51. ओके पाचवा टाइप बघूया याच्यामधला. काय होतं मित्रांनो की असे सोपेच प्रश्न विचारत असतात, पण आपण काय करतो मग त्याच्यामध्ये, आता 50 जर म्हटलं तर 50 संख्या आपल्याला लिहावं लागेल. जर ही ट्रिक माहिती नसती आपल्याला तर आपण काय करणार, 50 सम संख्या लिहिणार, यादी करणार तिथे आणि त्यांची बेरीज करणार, त्याला 50 ने भागणार, तेव्हा कुठे त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. ओके पण तेवढा वेळ असतो की नसतो हे आपल्याला माहितीच आहे. ओके यातला पाचवा टाइप बघा काय दिलेला आहे आपला, 7 संख्यांची सरासरी 17 आहे. किती संख्या आहे, 7 संख्यांची सरासरी 17 आहे, त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी 16 आहे, तर 7वी संख्या कोणती, आपल्याला संख्याच विचारलेली आहे, 7वी संख्या कोणती आहे हे विचारलेलं आहे. अतिशय सोपा आहे बघा काय करायचं, या ठिकाणी संख्या लिहायची एका बाजूला गुणिले त्यांची सरासरी, संख्या गुणिले त्यांची सरासरी किती येतं ते लिहायचं आपण एकूण या ठिकाणी. आता बघा 7 संख्यांची सरासरी किती आहे, 17, म्हणजे संख्या किती, 7 संख्यांची सरासरी किती आलेली आहे, 17. त्याचप्रकारे दुसऱ्या वेळेस आपण काय दिलं आहे की पहिल्या 6 संख्यांची सरासरी, म्हणजे 6 गुणले करूया, 6 संख्यांची सरासरी 16 दिली आहे. गुणाकार आपण सोडवायचा. बघ काय केलं आपण सुरुवातीला, संख्या गुणिले त्याची सरासरी, संख्या गुणिले त्याची सरासरी, हे गुणाकार आपण सोडवायचं.
ठीक है, म्हणजे 7 × 17, 7 × 17 = 100, 19 होतात, आणि 6 × 16 हे होतात 96। आता काय करायचं, हा दोघांची वजाबाकी करायची, ह्या दोघांची काय करायची वजाबाकी करायची, म्हणजे येणार उत्तर काय असणार आहे, ही सातवी संख्या आपली तिथली असणार आहे, 119 आहे, त्याच्यामधून आपण जर 96 काढले तर ते उरतात 23, किती उरतात 23, याचा अर्थ सातवी संख्या कोणती आहे 23 आहे। ओके बघा काय केलं, एकदा परत बघूया आपण, 7 संख्यांची सरासरी दिली आहे ते आपण लिहिलं 7 × 17, त्याच्यानंतर किती संख्येची सरासरी दिली दुसऱ्या वेळेस, 6 संख्यांची सरासरी दिली आहे 16, म्हणून आपण लिहिलं 6 × 16, हा दोघांचा गुणाकार लिहिला आपण, आणि दोघांचा गुणाकाराची काय केली वजाबाकी केली, आलेले उत्तर जे असणार आहे हे ती संख्या असणार आहे। ओके सातवी संख्या कोणती आहे 23। सोपं आहे, अतिशय अतिशय सोपं म्हणूया आपण त्याला, पुन्हा एक उदाहरण बघा याच्यातलंच, काही सेकंदांमध्ये आपलं हे उत्तर निघणार आहे, आणि सराव असल्यामुळे काय होणार आहे की त्या प्रश्नाला आपण आवर्जून पटकन सोडवू शकणार, जर माहिती नसेल तर काय करणार त्याला सर्वात शेवटी शोधणार, काहीतरी प्रयत्न करून बघणार इकडून तिकडून, आणि मग त्याला चुकून टाकणार असं होतं। ओके बघा पहिल्या, बघा 5 संख्यांची सरासरी 40 आहे, 5 संख्यांची सरासरी 40, पहिल्या 4 संख्यांची सरासरी दिली आहे 35, तर पाचवी संख्या कोणती आहे असं विचारलेलं आहे। ओके काय करतो आपण, संख्या आणि त्याची सरासरी, 5 संख्या आहे, 40 सरासरी किती आहे 40, त्याच्यानंतर 4 संख्या त्याची सरासरी आहे 35। ओके या दोघांचा गुणाकार करतो, 4 × 5 = 20 म्हणजे 200, आणि याचा 7 × 14 म्हणजे 140। आलं लक्षात, आता यांची काय काय सांगितलं आपण, दोघांची वजाबाकी करणार, 200 × 40 गेले, उरले किती 60, म्हणजेच पाचवी संख्या कोणती आहे 60 आहे, 60 बघा, असं अतिशय सोपं आपले हे सरासरीचे आहे। 5 प्रकार आहेत, 5 प्रकारापैकी कित्येक वेळा आपण जर बघतो सरळ सेवाच्या परीक्षा आहेत, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, किंवा शिक्षक भरती असेल, किंवा इतरही कोणत्याही असेल, ओके यामध्ये आता जे आपण 5 टाईप बघितले याचे मधला एक तरी प्रश्न हा असतोच नेहमी, तुम्ही जर मागील प्रश्नपत्रिका बघाल तरी आपला याच्यातले उत्तर म्हणजे प्रश्न आपल्याला दिसतीलच, म्हणजे अतिशय महत्त्वाचा हा 5 टाईप होते। पुढचे जे टाईप आहेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि अशाच प्रकारचे नवनवीन जे टॉपिकवरचे व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी इझी लर्निंग या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण आपल्या या चॅनलमध्ये जे पोलीस भरती आहे, तलाठी शिक्षक भरती असेल, किंवा इतरही कोणत्याही प्रकारच्या सरळ सेवा असतील, या सर्व परीक्षांचे मार्गदर्शन आहे, म्हणजे यामध्ये संपूर्ण गणित आहे, बुद्धिमत्ता आहे संपूर्ण, किंवा इतरही जे विषय आहे त्या सर्वांचं मार्गदर्शन आपल्या या इझी लर्निंग या यूट्यूब चॅनलला उपलब्ध असणार आहे, त्याच्यामुळे याचा आपण अवश्य फायदा घ्यावा, त्यासाठी इझी लर्निंग चॅनल सबस्क्राईब करावा मात्र विसरू नका। ओके थँक्यू।